खमंग आणि कुरकुरी तशी आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने कोथिंबीर वडी बनवणार आहोत नेहमीची पद्धत यापेक्षा ही पद्धत तुम्ही एकदा वापरून पहा अगदी झटपट तयार होणारी ही कोथिंबीर वडी आहे तर अशा प्रकारे एकदा तुम्ही कोथिंबीर वडी नक्की बनवून पहा तर सगळ्यात अगोदर मी इथे एक कोथिंबीरची गड्डी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे तर कोथिंबीरीची वडी करण्यासाठी कोथिंबीर सगळ्यात अगोदर को आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायची आहे चाळणीमध्ये ठेवून तेथील संपूर्ण पाणी व्यवस्थित निथळून मगच आपल्याला ती कट करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित पाणी निथळून घेतल्यानंतर आता आपण ही कोथिंबीर बारीक अशी कट करून घ्यायची आहे जेवढी शक्य होईल तेवढी कोथिंबीर आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी संपूर्ण कोथिंबीर व्यवस्थित बारीक करून घेणार आहे तर या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे मी संपूर्ण कोथिंबीर व्यवस्थित कट करून घेतलेली आहे आता आपण बेसन पिठाचं मिश्रण बनवून घेऊया तर मी इथे मिक्सिंग बाउलमध्ये एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आता आपली सगळी प्रोसेस अगदी झटपट व्हावी यासाठी आपण यामध्येच मसाले घालून घेऊया सगळ्यात अगोदर एक चमचा लाल तिखट घातलेला आहे तर वडी तुम्हाला किती तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा धनेपूड घालायची आहे पाव चमचा यामध्ये मी जिरं घातलेलं आहे तर या ठिकाणी चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत आणि दोन चमचे आपल्याला यामध्ये पांढरे तिळ घालायचे आहे तर तीळ नक्की घालायचे वडी करताना तिळाची टेस्ट खूप छान लागते आता हे सर्व सुक्के जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण थोडं थोडंसं पाणी घालून याचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे तर अगदी असं आपल्याला हे व्यवस्थित बॅटर बनवून घ्यायचं आहे नेहमीची वडी बनवताना खूप सारी भांडी भरतात आणि प्रोसेसही खूप लेंदी असते तर अशा प्रकारे जर अगदी झटपट वडी खायची असेल आणि बनवायला जर वेळ कमी असेल तर अशा प्रकारची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा अगदी झटपट तयार कोथिंबीर वडी तयार होते तर या ठिकाणी आपलं पिठाचं मिश्रण देखील तयार झालेलं आहे आणि पातळ तळचं आपलं मिश्रण व्यवस्थित मी बनवून घेतलेलं आहे तर कन्सिस्टन्सी याची तुम्ही बघू शकता गॅसवरती कढई मी गरम करत ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये सगळ्यात अगोदर दोन पाळ्या तेल घालायचं आहे आणि आपण जी कट करून ठेवलेली कोथिंबीर ती आपल्याला व्यवस्थित एक ते दोन मिनिट फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे त्यातला जो ओलसरपणा आहे तो सर्व निघून जाईल आणि कोथिंबीर आपली व्यवस्थित शिजूनही होईल तर या ठिकाणी संपूर्ण कोथिंबीर घातल्यानंतर एखाद दोन मिनिटभर ही कोथिंबीर आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक ते दोन मिनिटानंतर कोथिंबीरीतलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि कोथिंबीर आपली ड्राय व्हायला सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी अजून एक मिनटानंतर तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी कोथिंबीर आपली व्यवस्थित मोकळी अशी तयार झालेली आहे आता यामध्ये आपण तयार केलेलं बेसन पिठाचं संपूर्ण मिश्रण घालायचं आहे तर नेहमीची वडी बनवताना भांडी देखील खूप भरतात आणि प्रोसेस देखील खूप लेंदी असते तर आपण वड्या बनवायचं फारसा कंटाळा येतो आपल्याला तर अशा वेळेस जर तुम्ही अशा प्रकारची जर रेसिपी बनवली तर अगदी कमी वेळेमध्ये झटपट अशा वड्या तुम्ही बनवून खाऊ शकता तर या ठिकाणी लो टू मीडियम फ्लेमवरती आता आपण हे बेसनपीठ व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बेसनपीठाचा जोपर्यंत एकजीव गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे गे। तर या ठिकाणी तीन ते चार मिनटामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बेसनपीठ आपलं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे आणि याचा घट्टसर गोळा देखील तयार झालेला आहे तर अजून एखाद मिनिटभर मी व्यवस्थित हे शिजवून घेणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा वडीचा सुगंध सुटलेला आहे आणि बेसनपीठ देखील आपलं शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया तर मी इथे एक प्लेट घेतलेली आहे सगळ्यात अगोदर प्लेटला पण तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि यावरती आपण पांढरे तीळ घातलेले आहेत जेणेकरून वडी छान लागेल आता आपण जे तयार केलेलं वडीचं मिश्रण आहे ते संपूर्ण मिश्रण यामध्ये ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि स्पॅच्युलाच्या मदतीने आपण हे मिश्रण सर्व बाजूने एकसारखं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे म्हणजे वडी आपल्याला व्यवस्थित छान अशी पाडता येईल तर या ठिकाणी एका स्पॅच्युलाच्या मदतीने आपण सर्व बाजूने एकसारखं व्यवस्थित पसरवून घेऊया व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर वरून आपण लावून घेणार आहोत आणि वड्या पण थोडीशी थंड करून घेऊया तर या ठिकाणी बघू शकता दहा मिनिटामध्ये वड्या आपल्या व्यवस्थित थंड झालेल्या आहेत आता आपण एका पिझ कटरच्या मदतीने याच्या छान अशा वड्या पाडून घेऊया तर मी ते स्क्वेअर शेपमध्ये वड्या करून घेणार आहे तर वड्यांची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता आता आपण दुसऱ्याही बाजूने व्यवस्थित कट करून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कट करतानाच आपल्या वड्या अतिशय मस्त अशा पडलेल्या आहेत तर वड्या पडण्यासाठी बेसनपीठ आपलं व्यवस्थित शिजणं गरजेचं आहे तीन ते ती चार मिनिट बेसनपीठ आपण व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे अगदी झटपट अशी कोथिंबीर वडी तुम्ही एकदा ट्राय करून पहा तर दुसरीकडे मी तेल गरम करत ठेवलेलं होतं तेल गरम झाल्यानंतर आपण ही वडी तेलामध्ये सोडायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या वड्या क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर कढईमध्ये जेवढे मावतील तेवढ्या घालायच्या आहेत आणि दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत आपण तळून घेऊया एका मिनिटानंतर आता आपण हे पलटी करून घेऊया आणि दुसऱ्याही बाजूने आपण व्यवस्थित गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर तुम्हाला ही माझी आजची मा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्याचबरोबर ही प्रोसेस देखील तुम्हाला कशी वाटली हे देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर या ठिकाणी पाहू शकता दोन्हीही बाजूने वड्या आपल्या व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत आता एका झाऱ्याच्या मदतीने आपण ह्या वड्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उरलेल्या वड्या देखील आपण अशाच प्रकारे व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती मस्त अशा आपल्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत तर या ठिकाणी दुसरी ही बॅच आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत तर अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा त्याचबरोबर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या ठिकाणी मी संपूर्ण वड्या व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत आणि दिसतानाच तुम्ही पाहू शकता वड्या अतिशय क्रिस्पी अशा तयार झालेल्या आहेत तर यातील एक वडी मी तुम्हाला घेऊन दाखवते तर या ठिकाणी ती देखील आपलं अतिशय मस्त असं खरपूस भाजलेलं आहे आणि वडी देखील अतिशय मस्त अशी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका